आपल्या बरोबर भाजपचे नेते आणि ईशान्य मुंबईचे विद्यमान खासदार किरीट सोमय्या आहेत. सर, स्वागत तुमचं बीबीसी मराठीमध्ये. आणि काय सांगाल एकंदरीतच, ईशान्य मुंबईचं हे जे तिकीट आहे ते आता मनोज कोटक यांना देण्यात आले, काय प्रतिक्रिया? पार्टीचा इंटरनल निर्णय आहे, दरवेळी कुणाला काय जबाबदारी द्यायची हे एकंदर निर्णय घ्यावा लागतो. मनोज कोटक माझा सहकारी, माझा लहान भावासारखा, मीच मोठा केला आहे आणि चांगला हुशार खासदार तो होणार. राहिली गोष्ट किरीट सोमय्याची, तर ज्यावेळी महाराष्ट्राचा 48 लोकसभेचा जागासाठी थोडं वातावरण चांगलं करण्याची आवश्यकता आणि त्यावेळेला जर कुणाला एखाद्याला बाजूला सरावं लागलं तर त्याची खंत नसते. मी हा विचार करतो, मी भ्रष्टाचाराविरोधीची लढाई केली, मी पुढे विकासाची लढाई केली आणि ते करताना समजा आपल्याला काही सहन करावं लागलं, कधी समर्पण करावं लागलं तर त्या बलिदानाचा आनंद असतो, अफसोस नाही. पण भ्रष्टाचाराची ही लढाई तुम्ही जी केली, कुठेतरी तुम्ही मातोश्रीवर थेट टीका केली, तुम्ही माफिया म्हटलं आणि त्याचाच हे परिणाम तुम्हाला भोगावे लागतात असं म्हणायचं? मी फक्त एवढं म्हणणार की पार्टी नेतृत्वाने एक विशेष परिस्थिती हा निर्णय घेतलेला आहे. एक सीटसाठी निर्णय खूप दिवस लांबले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसने खूप प्रयत्न केले, मग त्यानंतर जर ही अवस्था झाली असेल आणि पार्टीला निर्णय घ्यावा लागला असेल तर किरीट सोमय्याचा मनात कटुता नाही आहे. 48 महाराष्ट्राच्या जागांपैकी जास्त जास्त खासदार निवडून जाण्यासाठी किरीट सोमय्या पण आपलं योगदान देणार. पण ज्या पद्धतीने तुम्ही काही दिवसांपूर्वी मातोश्रीवर भेट सुद्धा मागितली होती, कुठेतरी पक्षासाठी तुम्ही काही लोकांना जे आहे ते टार्गेट केलं होतं, पण आता कुठेतरी पक्ष तुमच्या मागे उभा नाही असं नाही वाटत? पहिलं तर मीडिया आणि येथे कोणी भेट मागितली नाही मागितली हे सगळ्यात शुल्लक गोष्टीत जात नाही. कुणी काही भेट मागितली नव्हती तो जाऊ द्या, पण तो विषय नाही आहे. विषय आहे भारतीय जनता पार्टी मित्र पक्षाचा महायुतीने सगळ्यात जास्त जागा महाराष्ट्रात निवडून आणायचं आहे. मी तो उठ मी माझा लक्की समजतो की पार्टीने असं विचार केला की किरीट सोमय्या इन स्पाइट ऑफ द बेस्ट मेंबर ऑफ पार्लमेंट, त्याला जर पार्टीला सांगावं लागतं की 48 जागाचा वातावरणासाठी किरीट तू बाजूला सर, मी मला लक्की मानतो. पार्टीने मला आमदार बनवलं, खासदार बनवलं, 2009 ते 2014 भ्रष्टाचार काढताना काय हालत होती, त्यावेळी काय परिस्थिती होती, तर त्या परिस्थितीत आज सक्षम सरकार देण्यासाठी नरेंद्र मोदीला प्रधानमंत्री बनवण्यासाठी किरीट सोमय्याचं हे कॉन्ट्रीब्युशन. पण आता तुम्हाला काही आश्वासन देण्यात आलंय का पक्षाकडून? तुम्हाला राज्यसभा दिली जाणार अशी सुद्धा चर्चा आहे, तुम्हाला कोणतं आश्वासन मिळालंय का? अरे ज्यावेळी मला आज लोकसभेची चॅलेंज आहे, 48 जागा निवडून आणायचं आहे महाराष्ट्रातून, नरेंद्र मोदींना प्रधानमंत्री बनवायचे, त्यावेळी व्यक्तिगत काय दिले आणि काय घेणं हे ॲडजस्टमेंट असे संस्कार माझ्या आईने माझ्यावर नाही केले. खूप खूप धन्यवाद बीबीसी मराठीशी.